साताऱ्याच्या पिंपळवाडी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण, छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते अनावरण सोहळा संपन्न. नांदेडमध्ये लोहगावमध्ये वानराच्या टोळीचा धुमाकूळ, वानरांचा वृद्ध महिलेवर हल्ला, हल्ल्यात महिला गंभीर जखमी. नंदुरबारमध्ये तीन नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश, गेल्या 15 दिवसांपासून तळोदा तालुक्यात घातला होता धुमाकूळ. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ फडणवीसांच्या नागपुरातील देवगिरी बंगल्यावर युवक काँग्रेसचं आंदोलन, कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी. बदलापूर शहरातील शिवसैनिक नागरिक उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी दाखल, आंदोलकांवर झालेल्या गुन्ह्यांसंदर्भात भेट. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ शालेय विद्यार्थी आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला धडक मोर्चा, आरोपीवर कारवाई करण्याची मागणी. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ मावळमधील तहसीलदार कार्यालयात महाविकास आघाडीकडून निषेध आंदोलन, घटनेतील आरोपीला भर चौकात फाशीची शिक्षा दिली गेली पाहिजे अशी मागणी. कोलकाता येथील घटनेचा परभणीत निषेध, दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी. श्रीरामपूर एमआयडीसीत नवीन उद्योगाची पायाभरणी, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या हस्ते पायाभरणी संपन्न, उद्योगाच्या माध्यमातून 540 कोटींची गुंतवणूक. बीडमध्ये विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं, एसएफआय आणि डीवायएफआय संघटना आक्रमक.